at his own Olympic Games. On your mark, get set. At which he won 14 gold medals. सध्या जगभर अफगाणिस्तान आणि तालिबान या दोनच विषयांवर चर्चा सुरू आहे. आगामी काळात अफगाणिस्तानचं भवितव्य अंधारमय असेल का यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. आणि भारतात जर बघायला गेलं तर आधी ज्या लढाया झाल्या होत्या, पानिपतची लढाईपासून असू देत किंवा अकबराचं बिरबलाचं काय काय झालं होतं, हे सगळं चित्रपटांद्वारे आपल्याला कळालं. ते कसं होतं ते सुद्धा आपल्याला समजलं. मात्र अफगाणिस्तान देशात घडलेल्या तालिबानी कारवायांवर देखील काही चित्रपट आले आहेत. हे चित्रपट कोणते होते आणि या चित्रपटात नेमकं काय काय दाखवलं होतं, हे सगळं आज आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. पहिला चित्रपट होता तो म्हणजे स्ट्रॉंग. 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातील तालिबानच्या प्रमुख तळांवर कसा हल्ला केला या चित्रपटात दाखवण्यात आलंय. या चित्रपटात ख्रिस हेम्सवर्थ मुख्य भूमिकेत तर मायकल शॅनन आणि मायकेल पेन यांच्याही दमदार भूमिका आहेत. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. दुसरा जो चित्रपट आहे तो म्हणजे लोन सर्वायवर. 2013 सेट केलेला हा चित्रपट जून 2005 एका घटनेचे चित्रण करतो, जिथे अमेरिकन सैन्य दल कुख्यात तालिबान नेता अहमद शहाला पकडण्यासाठी गेले होते आणि पुढे काय झालं हे पाहून तुम्ही सगळे थक्क व्हाल. त्यामुळे हा चित्रपट जर बघितला तर तुम्हाला तालिबानची जी काही परिस्थिती होती ती नक्कीच कळेल. तिसरा जो चित्रपट आहे तो म्हणजे आउटपोस्ट. हा चित्रपट 2019 प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटात अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर अनेक तालिबानी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला होता. याच दरम्यान US लष्कराची एक छोटी टीम अनेक तालिबानी दहशतवाद्यांशी लढले होते. हे सगळं जर बघायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. चौथा चित्रपट होता तो म्हणजे रेस्ट्रेपो. टीम हेथरिंग्टन दिग्दर्शित हा डॉक्युमेंटरी चित्रपट 2010 प्रदर्शित झाला होता. अफगाण युद्धाच्या वेळी एका अमेरिकन सैनिकाचा युद्ध अनुभव या चित्रपटात बारकाईनं दाखवण्यात आलाय आणि त्यानंतर अमेरिकेनं जशी चूक व्हिएतनाममध्ये केली होती तशीच अफगाणमध्येही करत आहे असं डॉक्युमेंटरीमध्ये या दाखवण्यात आलंय. पाचवा चित्रपट म्हणजे रॅम्बो. हा चित्रपट आपल्याला सगळ्यांनाच अफगाणिस्तानची जुनी चित्र दाखवतो. जुनं अफगाणिस्तान कसं होतं हे सगळं समजून सांगतो. जेव्हा सोव्हिएत युनियनने तिथे आक्रमण केलं होतं त्यावेळेसचं सगळं चित्रण या चित्रपटात दाखवलंय. या चित्रपटात नायक एका मिशनवर निघाला आहे आणि तिथे त्याला सोव्हिएत सैन्यापासून त्याच्या मित्राची सुटका करायची असते. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. द डिक्टेटर या चित्रपटात तुम्हाला भरपूर विनोद पाहायला मिळतील. चित्रपटात अल्लादीन जो एक हुकुमशहा बनला आहे आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे, त्याचवेळी तो एका गुप्त आण्विक मोहिमेवरही काम करतोय ज्याचा हेतू इस्रायलवर हल्ला करणं आहे. हे सर्व घडत असताना पाहून संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद या प्रकरणी हस्तक्षेप करते आणि अल्लादीनला UN मुख्यालयात संबोधित करण्यासाठी बोलवलं जातं. पुढे काय होतं हे पाहण्याचे उत्कंठावर्धक आहे. मात्र हे चित्रपट जर बघितलं तर आपल्याला अफगाणिस्तानने आणि तालिबाननी याआधी काय केलं आहे, त्यांच्यावर काय परिस्थिती होती आणि कोणत्या कोणत्या आव्हानांना ते आतापर्यंत समोर गेले आहे हे सगळं या चित्रपटांमधून आपल्याला नक्कीच कळेल.